नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार। मित्रांनो बघा किती सुंदर मेसेज आहे कि यूही नहीं जीता कछुआ खरगोश से, यूही नहीं जीता कछुआ खरगोश से, उसकी चाल धीमी थी पर लगातार थी। लक्षात घ्या, अतिशय सुंदर हा मेसेज जो आहे आपल्याला हा खरगोश आणि कछुआ यांच्या स्टोरीतून आपल्याला बघायला मिळतो। या स्पर्धेच्या युगामध्ये गतीपेक्षा सातत्य किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला याच्यातून लक्षात येईल। आता हे सांगण्यामागचं उद्दिष्ट असं मित्रांनो की आताच युनिव्हर्सिटीने एक सर्क्युलर आपल्यासाठी काढलेलं आहे आणि त्या थ्रू अतिशय महत्त्वाचा मेसेज आपल्या सगळ्यांना दिला आहे। तर लक्षात घ्या, हे सर्क्युलर आता सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं असणार। तर या सर्क्युलरमध्ये युनिव्हर्सिटीने आपल्याला सांगितलं आहे की येणारी जी इन्सेम एक्झाम आहे ती किती तारखेला होणार आहे। तर लक्षात घ्या, क्लिअरली यामध्ये मेन्शन केलं आहे की इन्सेम एक्झामिनेशन जे आहे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांची ती कोणत्या तारखेपासून होणार आहे ही तारीख मेन्शन केली गेली। तर जे सेकंड इयरला विद्यार्थी आहेत मग त्यामध्ये डायरेक्ट सेकंड इयरचे विद्यार्थी असतील किंवा अकरावी बारावी करून गेलेले जे विद्यार्थी आहेत रेग्युलर विद्यार्थी, तर या सगळ्यांची इन्सेम परीक्षा जी आहे मित्रांनो ती 20 डिसेंबर 2022 ते 24 डिसेंबर 2022 असे सलग 5 दिवस ही परीक्षा होणार आहे, हे लक्षात घ्या। आणि यामध्येच ह्या सर्क्युलरमध्ये जे फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी आहेत इंजिनिअरिंगला, तर त्यांचीसुद्धा डेट मेन्शन केलेली आहे इन्सेम परीक्षेची। तर ती आहे बघा 9 जानेवारी 2023 पासून तर 13 जानेवारी 2023 पर्यंत। लक्षात घ्या, 9 जानेवारी 2023 ते 13 जानेवारी 2023 सलग 5 दिवस ही परीक्षा जानेवारीमध्ये होणार आहे। अतिशय महत्त्वाची ही संधी जी आहे तुमच्याकडे चालून आलेली आहे। काही विद्यार्थ्यांना वाटत होतं की डिसेंबरमध्येच ही परीक्षा होईल, त्यामुळे बरेच विद्यार्थी घाबरत होते, पण आता घाबरण्याची काही गरज नाही आहे। 9 जानेवारीला मित्रांनो ही परीक्षा होणार आहे। सो आपल्याकडे भरपूर जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी आहे। जरी तुमचं बेसिक नसेल, तुमचे विषय कच्चे असतील, तर तुम्ही चांगला महिनाभर तयारी करून ही इन्सेम एक्झाम जी आहे विथ कॉन्फिडन्स देऊ शकतात। लक्षात घ्या, जे प्रत्येक सब्जेक्टमध्ये असणारे जे तुम्हाला 6 युनिट आहेत त्या 6 युनिटपैकी सुरुवातीच्या 2 युनिटवरती इन्सेम परीक्षा होणार आहे आणि याला वेटेज आहे मित्रांनो 30 मार्काचं। त्यामुळे आता वेळेला वाया घालू नका, जास्तीत जास्त तुमचा वेळ जो आहे तो अभ्यासावरती युटिलाइज करा। कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करत रहा, ती अडचण सॉल्व्ह करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करूया। येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। भेटूया लवकरच, थँक्यू।